इथे तुम्ही जेवढे बसल्यात खबरदार याच्यानंतर जर दुःख करत बसलात आयुष्याचं, निसर्गाने प्रकृतीने ईश्वराने सगळं दिलंय आपल्याला, काही गोष्टी नसतील तर प्रत्येकाला काहीतरी नसतं दिलेलं, जे दिलंय त्याचे आभार माना, आणि ज्यांना ते दिलेलं नाही त्यांच्यासाठी उभं राहा काम करण्यासाठी, त्याला म्हणतात मानवता। असं न होता आयुष्यभर मरेपर्यंत मला कसं मिळेल, अजून कसं वाढेल, माझ्या मुलांना कसं मिळेल, माझ्या मुलांच्या मुलांना, माझ्या नातवांना, काही काही लोक नातवांच्या नावाने एबड्या करून जातात, फक्त वर्षभरात उलगवतात असे नातू बर का एबड्या, फक्त एक वर्ष लागतं त्यांना, जे फक्त स्वतःचा विचार करतात ते जिवंतपणी मृत असतात, आणि जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जगतात। आज जे फोटो दाखवले ना, दही हंडेकर आणि ते बाकीचे खाली 7-8 लोक, त्यांच्या टीम मधले एकच आपले मुंदडा काका आहे, हे पा ते 7 लोक या जगातून चालले गेले, पण आजही हजारो लोक त्यांचं स्मरण करतायत, का त्यांनी त्यांच्या खानदानला फक्त व्याख्यान नाही ऐकवला, त्यांनी अख्ख्या गावाचं भलं व्हावं म्हणून परिश्रम घेतले, म्हणून अख्खं गाव त्यांचं आठवण करतंय। मला सांगायचं असं आहे की आपण इतरांसाठी निस्वार्थ भावनेने जगलं पाहिजे, असं नाही जगलो तर समाज समाज राहत नाही। मी शेवटी तुम्हाला तिचं अक्षर दाखवेल, ती किती सुंदर लिहिते, ठीक आहे। तीन विषय आहेत ऍक्च्युली, हे हा प्रत्येक विषय 3-3 तासांचा आहे, मी तुम्हाला धावता आलेख घेतला, पुन्हा आता मी सांगतो, आय रिवाइज। तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की आपल्या मुलांना बेस्ट शिक्षक मिळाले पाहिजे, त्यांनी हातवर करा। नाही नाही तसं नाही, हातवर करायचं, आपली बोली काय, हातवर करायचं, ओके, हात खाली। आणि आता तुमच्यापैकी अशा किती लोकांना वाटतं की आपली मुलं जेव्हा अशा बेस्ट शिक्षकांकडून एकदम बेस्ट घडतील तेव्हा आपल्या मुलांनी शिक्षक व्हावं, अशांनी हातवर करा। आता आई वडिलांना बघा रे मुला मुलींनो, हात खाली करा। समाजाचं ते आता दुःख आहे, काय माहितीये का तुम्हाला, आम्हाला आमच्या मुलांसाठी बेस्ट शिक्षक पाहिजे, पण आमची बेस्ट मुलं आम्हाला शिक्षक करायची नाहीत। भारी ना काका, असं ना, आम्हाला खायला उत्तम पाहिजे पण आम्हाला शेती करायची नाही, आम्हाला आरामात काम कसं होईल आणि कमीत कमी कामात जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल हे आम्हाला पाहिजे आहे। अशा वृत्तीने कस समाजाचं भलं होईल, आणि असं परिवर्तन आपण मनांमध्ये नाही केलं तर या व्याख्यानमालांचा उपयोग काय, ते काय पेपरला बातम्यांसाठी थोडी व्याख्यानमाला असतात। आपण ठरवू की आपल्याला कसं जगायचं आहे। पहिला मुद्दा, शिक्षण हे व्यक्तिमत्वाचं विकसन व्हावं, स्वतः आपण कोण आणि कसे आहोत हे समजावं आणि जग कसं हे समजावं यासाठी असतं, मार्कांसाठी, पैशांसाठी, नोकरीसाठी, वस्तू विकत घेण्यासाठी नसतं। जे लोक याच्या मागे त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे, ऑलरेडी ती परिस्थिती सुरू झाली आहे, समजतंय। शिक्षणातून माणूस संवेदनशील झाला पाहिजे, सुसंस्कृत झाला पाहिजे, ठीक, कसं वागावं, कसं बोलावं, कसा विचार करावा, आदर, प्रेम, संवेदनशीलता ह्या गोष्टी शिक्षणातून झाल्या पाहिजे, समजतंय। शिक्षणामध्ये चला मुलांना एक शिक्षणातलं विचारतो, किती मुलं मुली बसले तिथे शाळेत जाणार, करा शाळेत जाणारे मुलं मुली, ओके, हात खाली करा। तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त कोणतं वाक्य ऐकतात कायम रोज, अरे क्या बात, तुला पुस्तक देणार मी, तूच आहे ना ती, हा, आणि तू माझ्याकडे शिबिराला पण ये उन्हाळ्यामध्ये का छान जळगावला। या देशात सर्वात जास्त बोललं जाणारं वाक्य कोणतं माहितीये, अभ्यास करा। घरी आई वडील काय सांगतात कायम, अभ्यास करा। मोठ्यांना सांगा जरा, बरोबर, शाळेत गेल्यानंतर शिक्षक काय सांगतात,
बरोबर, घरी येणारे नातेवाईक काय सल्ला देतात? बरोबर, दूध टाकायला येणारा माणूस सुद्धा काय सल्ला देतो? पेपर टाकायला येणारा काय सल्ला देतो? आणि गंमत अशी असते की यांच्यापैकी कोणीच अभ्यास केलेला नसतो. काय गंमत आहे जीवनाची, ठीक आहे ना? पण अभ्यास कसा करायचा कोणीच सांगत नाही हो. मी आमच्या एका मास्तरला विचारलं होतं की सर मला ना लक्षातच राहत नाही, बघा तर जरा कसा अभ्यास करू मी. तर सरांनी असं विचार केला, म्हणजे विचार केल्यासारखं दाखवलं, थांबा. आणि मग त्यांनी उत्तर दिलं, व्यवस्थित अभ्यास कर. माझं आयुष्य बदललं सर, इतका मोठा सल्ला देऊन टाकला त्यांनी मला. मला समजलं तर काही नाही, पण शिक्षकांना असंही सांगता येत नाही की मला समजलं नाही, त्याच्यामुळे म्हटलं बर बर. आणि मी घरी गेलो, चार दिवसांनी पुन्हा, सर मी व्यवस्थित अभ्यास केला पण तरी लक्षात राहत नाही, काय करू? मग सरांनी पुन्हा विचार केला आणि ते म्हटले, कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास कर. मग मी निरागस्तेने विचारलं, सर कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं? आता मोठ्या लोकांना जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही तेव्हा ते चिडतात, तुम्ही लक्षात ठेवा फक्त. हा, त्यांना जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही किंवा त्यांचं खोटं समोर पडलं की ते चिडतात, बरोबर ना? हा, ते मला काय म्हटलं माहिती, एवढंही समजत नाही का? समजतं ना, इथे कोणाला समजत नाही कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं. बेटा अभ्यास कसा करायचा हे एक सायन्स आहे, इट्स अ स्किल, इट्स अन आर्ट. मी एक सुंदर पुस्तक लिहिलं त्याच्यावर, अभ्यास मित्र नावाचं, 7 वर्षापूर्वी. 1.5 लाख लोक वापरतायत भारतात आता, इतकं सुरेख आहे. आणि ते कशासाठी लिहिलं? अरे लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे राव. साला इंग्लिश कठीण, इंग्लिश कठीण, 50 वर्ष झाले अजूनही इंग्लिश कठीण आहे. गणित गणित, लोकांचे केस उडून जातात गणितामुळे डोक्यावरचे लवकर, बाकीच्यांचे वेगळ्या कारणाने उडतात, मी आमचे सांगतोय. शिक्षणात संशोधन नाही झालं 70 वर्षात राव. जे तुमच्या टायमाला प्रॉब्लेम होते ते अजूनही तेच आहे. मोबाईल किती बदलला 30 वर्षात, एवढा होता अगोदर ग्रामोफोनचा, आता खिशात आला, हा बदल असतो ना. तसा शिक्षणात बदल नाही झाला. ठीक, मी शिक्षणाबद्दल बोललो, मी तुमच्याशी करिअर बद्दल बोललो, तुमच्या मुलांना त्यांच्यातल्या कौशल्याप्रमाणे काम करू द्या. आणि त्यांचं कौशल्य आणि त्यांना काय आवडतं हे समजण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या वातावरणाचा अनुभव द्या. त्यांना पाठवा तहसीलदारांकडे, 2 दिवस बाहेर नुसत्या स्टूलवर बसून ठेवा आणि एवढं बघू द्या की काम काय करतात. तुम्ही पाठवा त्यांना एखाद्या डॉक्टरकडे आणि बघू द्या नेमकं काय काम करतो. कोणालाच काही होकी ठो समजत नाही, नुसता डॉक्टर बनायचा आहे, अधिकारी बनायचा आहे. एखाद्या व्यापाऱ्याकडे पाठवा, सीएकडे पाठवा, वकिलाकडे पाठवा, एखाद्या उत्तम शेतकऱ्याकडे पाठवा, एखाद्या शिक्षकाबरोबर पाठवा. ते मर्चंट नेव्हीमध्ये काम करतायत तुमच्या गावातले कधीपासून, एकदा त्यांचा संवाद, याला म्हणता एक्सपोजर, समजणं की ते नेमकं काय. पैशासाठी करिअर करू नका, जिंदगी बर्बाद होईल. पैसा हा येतो. तुम्हाला सांगू, इकडे बघा, मी कोण आहे? मास्तर. 25व्या वर्षी काम सुरू केलं, 28व्या वर्षी लग्न केलं, 25व्या वर्षी एनजीओ सुरू केली, नोकरी नाही काही नाही आणि तरी लग्न झालं, आश्चर्य आहे ना. मग रजिस्टर लग्न केलं आणि त्या दिवशी वाचलेल्या पैशातून 10 मुलांना निवासी दत्तक घेतलं. माझ्या कुला तिचं डोकंच चालले ना की काय प्रकरण आहे, पण वेळ निघून गेली होती, साखरपुडा झालेला होता तोपर्यंत. माझ्या व्याख्यानांच्या मानधनावर मी शेकडो आदिवासी आणि ग्रामीण भागातली मुलं घडवलीत.